माझ्याकडे 7 एकर शेती आहे कोरडवाहू, तर त्याच्यात 1/2 एकर महादन क्रॉपटेक खताचा डेमो दिलेला आहे. कापसाची पहिली वेतणी होत आहे. कापसाला 30-35 बोंड आहेत आणि कापसाच्या बोंडाचा आकारही छान आहे. एकरी 10 ते 12 क्विंटल उतार येईल असं वाटत आहे. आता ही माझ्या पद्धतीनं वापरलेली खते आहेत इकडे आणि इकडे महादन क्रॉपटेक खत वापरलेला होता आणि इकडे फळ्याची संख्या बी जास्त आहे आणि इकडे फळ्याची संख्या कमी आहे आणि याची एक पहिली वेचणी झालेली आहे आणि याच्यात रोगप्रतिकार शक्ती बी कमी वाटते आणि याच्यात जास्त वाटते कारण की हा लुसलुसीत हिरवगार आहे आणि हे थोडा रोगीटवाने आणि हे झाला आहे थोडा पिवळसर पडलेला आहे. अंदाज उत्पन्न लईले याच्यात 6 किंवा 7 एकरी उतार येऊ शकतो. आता इथून पुढे येणाऱ्या हंगामात तर माझे क्षेत्र 7 एकरात महादन क्रॉपटेकचाच वापर करणार आहे कारण की त्याच्यात रोगप्रतिकार शक्ती बी जास्त आहे आणि एकतर माल बी जास्त लागते आणि फळं बी पोसल्या जातात.